ग्राम पंचायत अंदरसूल यांच्या वतीने पेयजल या वॉटर एटीएमचे लोकार्पण करण्यात आले. दिनांक 21 ऑगस्ट शनिवार रोजी ग्राम पंचायत अंदरसूल येथे प्रथमेश एंटरप्राइजेस नाशिक व ग्राम पंचायत अंदरसूल यांच्या संयुक्त विद्यमाने जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. ग्राम पंचायतीने जलधारा एंटरप्राइजेसच्या माध्यमातून जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला असून या प्रकल्पातून ग्रामस्थांना गावात मोबाईल व्हॅनद्वारे व 4 ATM केंद्राद्वारे 1 रुपयात 2 लिटर पाणी तर 5 रुपयात 7 लिटर पाणी मिळणार आहे. जे ग्रामस्थ वॉटर एटीएम कार्ड घेतील त्यांना 5 रुपयात 10 लिटर शुद्ध पाणी मिळणार असल्याची माहिती ग्रामपालिका प्रशासनाने यावेळी दिली आहे. या लोकार्पण सोहळा प्रसंगी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राधाकिशन सोनावणे, सरपंच सविता जगताप, उपसरपंच झुंजार देशमुख, ग्रामपंचायत सदस्य संजय ढोले, सुनील सोनावणे, शिवाजीराव वडाळकर, रावसाहेब जगताप, मारुती वाकचौरे, भागीनाथ थोरात, पंडित मेहकर, सुनील देशमुख, शिवाजी धनगे, मंगेश शिंदे, राजेंद्र पागिरे, नितीन जाधव, उज्ज्वल जाधव, किरण खैरनार, भगवान जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.